यावर्षी कपाशी पिकाला विक्रमी भाव मिळाल्यानंतर यवदा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भरगच्च पीक देणारे अजित 155 बियाण्याला अधिक पसंती दर्शविली असून शेतकऱ्यांनी पाऊस येण्याआधीच बियाण्यांच्या खरेदीला सुरुवात केली. यवदा येथील आशिष कृषी सेवा केंद्राचे संचालक नानासाहेब कडमकर आणि शीड बिझनेस मॅनेजमेंट अकोला यांच्या हस्ते परिसरातील शेतकरी तारासिंग रघुवंशी, अशोक गुप्ता, नारायण लाखे, कैलास अघडते, निलेश कात्रे, प्रकाश अग्रवाल, नारायण डीके या शेतकऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या 10 वर्षापासून अजित 155 याच बियाण्यांची मागणी होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना अडचण न जावी याकरिता यवदा येथील आशिष कृषी सेवा केंद्राचे संचालक नानासाहेब कडमकर यांनी शेतीसाठी लागणारे खत आणि बियाणे यांचा भरपूर स्टॉक करून ठेवला आहे. अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.